ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। मी माझ्या मतदारसंघामध्ये एमआयडीसी व्हावी, 1100 एमआयडीसी व्हावी यासाठी गेले 1.5 वर्ष बांधतोय फक्त एका सेलसाठी। मला माहित आहे त्यांनी काम का थांबवलंय, पण माझ्या विरोधात एक भाजपचा आता एमएनसीचा आमदार त्यांनी सांगितलं भाऊ तुम्हाला क्रेडिट नाही मिळालं पाहिजे। मी म्हणलं काय बाबा क्रेडिट नाही मिळालं पाहिजे, मी म्हणलं तू क्रेडिट घे, पण त्याला कळलं होतंय की जरा विचाराची लेवल राहतो ना त्यांना। जी परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे, तुमच्या या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये एमआयडीसी आहे पण त्याच्यामध्ये कंपन्या नाही, तर आम्ही युवा संघ श्री यात्रामध्ये हा मुद्दा मांडत आहोत की जे प्रोजेक्ट मोदी साहेबांना खुश करण्यासाठी तुम्ही गुजरातला पाठवत आहात, 4.5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट ही आपल्या महाराष्ट्रातून गुजरातला गेली, कारण गुजरातला इलेक्शन होतं। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट जर कुठल्या राज्यामध्ये आली असेल तर ते आपलं महाराष्ट्राचं राज्य होतं, आणि कोणाच्या राज्यामध्ये कोणाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये न येता गुजरातला जर गेली असेल तर हे भाजपचं राज्य आहे, भाजपचं राज्य आहे। तुम्ही समजून घ्या, हे बांधण्यासाठी जर आपल्याला 50 लाख रुपये लागत असतील तर मग आपण काय करणार, हा पत्रा वाशिम शहरातून घेणार नाही तर आपल्या तालुक्यातून घेणार, हा खांब वाशिम जिल्ह्यातून घेणार, इथं लागणारी फरशी इथल्या ठिकाणी दुकानातून घेणार, हा बल इथल्या जवळच्या दुकानातून घेणार, सिमेंट आसपासचं पण घेणार, मग 50 लाख रुपये इथं जे टाकले इन्व्हेस्टमेंट म्हणून गुंतवणूक म्हणून, तर हा पैसा कुठं भरला, या भागामध्ये भरला, मग 3 ते 4 लाख कोटी रुपये जर गुंतवणूक आपल्या राज्याची आपल्या हक्काची जर आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेली असेल तर फायदा कोणाचा झाला, गुजरातचा झाला, आणि मग नुकसान कोणाचं झालं, मग आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी महाराष्ट्राच्या युवांसाठी विद्यार्थ्यांसाठी आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा आमच्यावर कारवाई होते। पुढच्या काही दिवसांमध्ये अनेक कारवाई माझ्यावर झाल्या, काही आम्ही घाबरत नाही, मराठी माणसावर मराठी माणसं थोडी घाबरतात तुम्हाला, आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये माझ्यावर कारवाई होईल, आणि पण संघर्ष करण्याचा निर्णय घेतला असेल तर उद्या काय व्हायचंय आम्ही नाही घाबरत, आम्ही लहानपणीपासून शिकलोय दिल्ली सोमात महाराष्ट्र कधीही चुकत नाही, हे आमच्या त्यामुळे ह्या लोकांनी आपल्याला कुठेतरी दाखवून द्यायचं, आणि आमच्या सगळ्यांचं हेच मत आहे की लोकांच्या हिताचं बोला, तुझा थापड कसरा बोलू नका, अहो अधिवेशनामध्ये तुमच्याबद्दल बोलण्यापेक्षा कविता जास्त होतात, आणि माझा त्यांना प्रश्न होता कविता कशा काय करताय, लोकांचं बोल ना तुम्ही, काय लोकांसाठी आणणार आहे, काय कुठे करणार आहे, नाहीतर हे काय करतात, जिल्हा परिषद शाळा बंद करायला निघाल, त्याच्याबरोबर दत्तक योजना आणि दत्तक योजना, आता काय झाले उद्धव ठाकरे साहेबांचे जे काही आमदार आहेत ते भाजपने आता दत्तक घेतले, तसंच राष्ट्रवादीचं झालेलं आहे, सत्तेत एक होतं स्वहितासाठी स्वार्थासाठी म्हणून घेतले दत्तक गेले तिकडे, आणि ह्या नात्यानं दत्तक, पण आमच्या शाळा कसं दत्तक देत आहे, आणि याचा विरोध आम्ही अधिवेशनामध्ये तिथे करणार आहोत, शाळा तुम्ही देशाची शाळा सुद्धा शाळा दत्तक देणार असाल तिथे असणारी कुणाच्या गरीबाची मुलं असतील, एखादी प्रायव्हेट कंपनी 5 वर्ष तुम्ही शाळा दत्तक घेतल्यानंतर जर उद्या शाळेने म्हणलं हे ग्राउंड जे मोकळं दिसतंय त्या ग्राउंड मध्ये आम्हाला शॉपिंग मॉल बांधायचं आहे, पुढचे 10-15 वर्ष आम्हाला दत्तक ही शाळा द्या, त्याला जबाबदार कोण असतात त्याला फक्त फक्त हे भाजपचं सरकार आहे, आणि याच्या विरोधात आम्ही हा अधिवेशनामध्ये तिथे म्हणणार आहोत। त्यामुळे अनेक विषय अनेक गोष्टी बोलायला लागलो, खूप काय बोलू शकतो, पण फक्त आपल्या सर्वांना जाता जाता फक्त काही गोष्टी मला सांगायच्या, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या राज्यामध्ये वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं जात, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो,
साध्यमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मी जेव्हा या युवा यात्रेमध्ये चालू झालो तेव्हा बीड शहरामध्ये गेलो होतो. त्याच्या आधी सुद्धा बीड शहरामध्ये मी होतो. बीड शहरामध्ये जाण्याचं कारण दिवाळीमध्ये पाडव्याच्या दिवशी मी होतो तिथे. बीड शहरामध्ये काही प्रोफेशनल गुंडांच्या मदतीने तिथं संदीप शिरसागर हे आपले आमदार आपल्या विचारात त्यांचं घर झालं. त्यांची पत्नी त्यांची मुलं आत होते. देवाच्या कृपेने तिथं काही झालं नाही. संत गजानन महाराजांची कृपा असल्यामुळे तिथं ते त्यांचे मुलं होती पत्नी होती ते सुखरूप बाहेर निघाले. त्याच्याबरोबर तिथं काही ओबीसी समाजाचे होते लोक दुकान होती ते या प्रोफेशनल गुंडांनी चालले. मग काय अजून नाही त्यांचे घर चालले. मी जेव्हा म्हणतो प्रोफेशनल गुंड त्याचं कारण असे की त्यांच्याकडे पेट्रोल बॉम्ब होता, त्यांच्याकडे फॉस्फरसचा बॉम्ब होता आणि पेट्रोल बॉम्ब नुसतं टाकलं तरी आग लागायची, फॉस्फरस टाकलं तरी आग लागायची. अहो त्या हिरो लोकांनी तर गाडीमध्ये विशिष्ट प्रकारची विशिष्ट आकाराची दगडे घेऊन गेले होते. म्हणजे दगड फेक करायचे आणि दगड संपली तर गाडीकडे जायचं आणि परत दगड भरून आणायचे आणि मग प्रत्येक घराला नंबर दिला होता. म्हणजे संदीप भैया शिरसागरांच्या घराचा नंबर 17, मग अजून रावतांचं एक घर होत त्याचा नंबर 22, असं करत करत 22-23 घरावर त्यांनी दगडफेक केली. घर झालं आज वडील झाली माणसं तर कोण काही करू नये नुसतं जाळा जाळी ते करत होते. आणि मग त्यांच्यातला कोणाला मार बसला एक स्पेशल अँब्युलन्स यायची. त्या अँब्युलन्स मध्ये त्यांना टाकलं जायचं. बीड शहरामध्ये सुद्धा हॉस्पिटल आहे पण तिथं त्यांना कधी नेलं नाही. त्या गुंडांना कुठं बाहेर नेलं कुठेही ते गुंड आपण सापडले नाही. मग हे गुंड आणले कुणी, कुणी त्यांना प्रोत्साहन दिलं. 6 तास पोलीस काहीच करत नव्हते, शांत बसले होते. संदीप भैया शिरसागरांचं जे घर आहे त्यांच्या घरासमोर बीड जिल्ह्याचं पोलिसांचं मुख्यालय आहे आणि हे मुख्यालय असताना सुद्धा त्यांच्या घरावर दगडफेक झाली, झाडफोड झाली. तिथं असणाऱ्या लोकांशी आम्ही जेव्हा बोललो आपलं राष्ट्रवादी भवन सुद्धा तिथं झालं. मग आम्ही जेव्हा दिवाळीच्या आधी तिथं गेलो या सगळ्या परिस्थितीकडे बघत आम्ही त्यांना बीडच्या नागरिकांना शब्द दिला होता की यंदाचा पाडवा हा मी बीडमध्ये येऊन साजरा करा, माझ्या कुटुंबाबरोबर साजरा करणार. आणि जेव्हा पाडवा आला त्या दिवशी मी माझं कुटुंब संदीप भैया त्यांचं कुटुंब तिथे असणारे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी तिथे येऊन तिथं आम्ही पाडवा साजरा केला. का? कारण का जाळणाऱ्यांना आम्हाला संदेश द्यायचा होता की तुम्ही जाऊ शकता पण आम्ही उभारा करू शकतो हे तिथं आपल्या सर्वांना दाखवायचं होतं. आणि मग कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचा प्रयत्न या राज्यामध्ये आत्ताच्या काळामध्ये होतोय. कारण का कोल्हापुरामध्ये मुस्लिम विरुद्ध हिंदू करण्याचा प्रयत्न झाला ते नाही झालं. नगरमध्ये झाला, अमरावतीमध्ये झाला त्याला यश नाही आलं. मग आता हे काय करताय तर ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न ते तिथं करत आहे राजकीय करून भरण्यासाठी. तर मी ह्या गोष्टींकडे कुठंतरी तुम्ही सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. मला माहित आहे या भागामध्ये तुम्ही सर्वांनी छत्रपती संभाजीराजांची सिरियल बघितली का? सिरियल बघितली का? त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे काय नाही बोललो तुम्ही बोलला काय केलं त्या व्यक्ती काळ्या केल्या काळ्या मागे बसून काय केल्या त्याचं कोणाचं नुकसान होत होत महाराष्ट्राचं नाही तर रेल्वेच्या राज्याचं म्हणजे स्वराज्याचं. छत्रपती संभाजीराजांना त्यांनी खूप अडचणी आणल्या. तर राजे शांत बसले गेलो काय केलं त्यांनी हातीच्या पायाखाली त्या व्यक्तीने टाकलं. त्याच्याबरोबर 6 लोक जी होती ती गेली. आता हे जे आनाजी पंत आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये व्यक्ती होते. पण मला व्यक्तीबद्दल बोलायचं नाही, मला प्रवृत्तीबद्दल बोलायचं. प्रवृत्ती वृत्ती विचारसरणी जे सर्व संत या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये होऊन गेले ते सुद्धा आनाजी पंत ही जी प्रवृत्ती आहे त्या विरोधात त्यांनी लढा लढला.
त्याच्या विजय मिळवला. पण आणाजी पंत नावाची जी प्रवृत्ती आहे त्यांनी त्यांना अडचणी आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला. शिवशाहू फुले आंबेडकरांनी सुद्धा या वृत्तीच्या विरोधात लढा लढला. आता जर बदलले आता आधुनिक आणाजी पंत आलेले आहेत जे हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करतात, जे मराठा ओबीसी करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही म्हणत नाही ही व्यक्ती आहे, मी काय म्हणतो हे काय वृत्ती आहे. वृत्ती ज्याला काय समजणार त्यांनी समजून घ्या. आम्हाला जे बोलायचं बोलू शकतो. काल आम्ही मी माझ्या सोशल मीडियावर याबद्दलचं एक स्टेटमेंट टाकलं आणि हा अख्खा दिवस मला सोशल मीडिया बंद करून टाकलं. अरे तुम्हाला सोशल मीडिया बंद करायचं तर करा, पण आम्ही लोकांना जाणार आणि लोकांना सांगणार ही वृत्ती किती खराब आहे.